आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। मी संत श्री बाबा महाहंस जी महाराज, अध्यक्ष जंगल बचाव संस्था, संत कुटिया, मनदेवी रोड, सातपुडा जंगल परिसर, आळगाव तालुका, यावल, या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी या ठिकाणी जी माहिती आणि परिसर दाखवत आहे, या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम आहे। हा आमचा संत कुटिया आश्रमचा परिसर आहे। या माझ्या पाठीमागे आपला हा मंडप, जो भव्य मंडप दिसत आहे, हा 108 कुंडी शिवशक्ती महायज्ञाचा मंडप आहे। या मंडपामध्ये महिला, मुली व लहान मुलं यांच्याद्वारे यज्ञकुंडांची निर्मिती चालू आहे। या कार्यक्रमामध्ये देशभरातून, विविध राज्यातून समाजसेवक व साधू संत यांची उपस्थिती लाभणार आहे। हा या कार्यक्रमाचं, या कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आहेत। त्यामध्ये म्हणजे 108 कुंडी शिवशक्ती महायज्ञ हा प्रमुख कार्यक्रम आहे। त्यामध्ये श्रीमद भागवत कथा सप्ताह यज्ञ, गोतुला यज्ञ, रामकृष्ण हरी नाम जप यज्ञ, सत्संग यज्ञ, अन्नदान यज्ञ अशा प्रकारचे पंचयज्ञ या ठिकाणी होणार आहेत। आणि त्यामध्ये अखंड अन्नदानचे, अखंड अन्नदान, अखंड रामकृष्ण हरी नाम जप या सगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आहेत। आणि या कार्यक्रमांच्या मध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, सकाळी 4 वाजेपासून स्नान वंदन, तदनंतर 5 ते 6 गीता प्रार्थना, 6 ते 7 पतंजल योग अभ्यास, 7 ते 8 फराड व नाश्ता, 8 ते 12 शिवशक्ती 108 कुंडी यज्ञ, 108 कुंडी शिवशक्ती महायज्ञ, 12 ते 2 भोजन प्रसाद आणि 2 ते 3 गोतुला यज्ञ, म्हणजे गाईला तोलण्याचं। गाईला तोलण्याचा हा प्राचीन काळातला विषय होता, तो लोप पावलेला, तो पुन्हा आम्ही लोकांच्या स्मरणात आणून देण्यासाठी, जागृतीसाठी करतो। तदनंतर 3 ते 5 साधू संतांचे व येणाऱ्या मान्यवरांचे प्रवचन, तदनंतर 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 भोजन, आणि तदनंतर रात्री परमपूज्य गुरुवरे श्री देवगोपालजी महाराज शास्त्री, ज्यांच्यापासून ही कुटिया स्थान या ठिकाणी अस्तित्वात आलं, त्यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथाची रात्री म्हणजे प्रस्तुती राहील। या सम पाठीमागे भव्य मंडप तयार होता त्या ठिकाणी। मग तिथून पुढे रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत 6 तास विश्राम आहे। असा हा कंटिन्यू कार्यक्रम राहणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत, जसं यज्ञ मंडप, कथा मंडप, गोतुला मंडप, भोजन मंडप, महिला भक्त निवास मंडप, पुरुष भक्त निवास मंडप, साधू संतांसाठी संत कुटिया, या प्रकारची विविध व्यवस्था निर्माण करणे चालू आहे। काही झालेली आहे, काही होण्यात आली आहे, काही सुरू आहे, अशा प्रकारचा कार्यक्रम राहणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये असं कुठल्याही प्रकारे डोनेशन जमा करणे, लोकांना कमी जास्त पैसे घेऊन ठगणे अशातला भाग नव्हे, तर कार्यक्रमाला पर्याप्त व्यवस्था उपलब्ध होईल या हेतूने कमीत कमी खर्चामध्ये सर्वसाधारण स्त्री पुरुषांना यज्ञात सहभागी होता येईल, अशा पद्धतीनं सर्वांसाठी, म्हणजे संक्षिप्त आणि कमीत कमी खर्चामध्ये यज्ञात सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे। आणि काही जर अत्यंत गरीब परिस्थितीतले असले तर आम्ही त्यांना, जसे अत्यंत दलित वर्गातले वगैरे असले किंवा कोणी असले, तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी कमीमध्ये, किंवा खरोखरच त्यांची परिस्थिती दयनीय आहे, तर त्यांना अगदी साध्या शुल्कामध्ये किंवा बिना शुल्कामध्ये सुद्धा बसण्याची सुविधा आम्ही सांगितलेली आहे। आणि बाकी ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3-3 दिवसाची यज्ञाची 11,000, 51,000, 21,000 पुढे फी असते। आम्ही साधारण माणसाला 1,000 रुपये ते 2,100 दरम्यानपर्यंत ठेवली, पूर्ण 7 दिवसाची फी या यज्ञ मंडपासाठी जी फी घेतली जाते आहे, त्याच्यातून यज्ञ मंडपाचा खर्च आणि सगळा कार्यक्रमाचा जर खर्च पाहिला आणि यज्ञ कुंडांचा खर्च पाहिला, तो सुद्धा त्यांच्या फीमध्ये वसूल होत नाही। तरीसुद्धा आपण जनसहकार्यातून, जनतेच्या सहभागातून आणि सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम सफल करणार आहे। नमस्कार, ओम नम शिवाय रामकृष्ण हरी। मी देवगोपालजी महाराज शास्त्री, मुक्काम संत कुटे आश्रम, मनदेवी रोड, आडगाव तालुका, यावल, जिल्हा जळगाव। आपल्या या संत कुटे आश्रमावर शिवशक्ती सहस्त्रनाम महायज्ञ परवा 28 तारखेपासून प्रारंभ होत आहे। 7 दिवसाचा तो महायज्ञ आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने आणि विराट धर्मसंमेलनाने त्याची संगता होणार आहे। हा जो या ठिकाणी महायज्ञ आयोजित केलेला आहे, या महायज्ञाची तयारी जवळजवळ उपांत्य फेरीमध्ये आलेली आहे आणि अनेक साधूसंत, महंत, आमंत्रित आणि अनामंत्रितसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांचे फार मोठे उपकार आहेत। आणि अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे हा महायज्ञाचा, हा खानदेशातच नाही, महाराष्ट्रातच नाही,
तर हा कार्यक्रम अकुलखेडा येथे ज्या परमपूज्य महामंडलेश्वर योगीजी बापूंनी 12-13 वर्षापूर्वी यज्ञ केला होता त्यांच्या भेटीला आम्ही गेलो तर त्यांनी सांगितलं की जो शिवशक्ती सहस्त्रनाम महायज्ञ आप लोग करने जा रहे ऐसा यज्ञ धरती पर पहली बार होने जा रहा है और इस यज्ञ में जो शामिल होंगे इस यज्ञ में तन मन धन से जो सेवा करेंगे भगवान शिवशंकर माँ अंबा पार्वती उनकी सब प्रकार की मनोकामना पूर्ण करेगी अशा प्रकार से त्यांनी या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद दिलेले आहेत। आणि त्यांचे जे भक्तगण आहेत सेवकगण आहेत त्यांना सांगितलं की आप सब लोग गुजरात से महाराष्ट्र में जाओ और उस यज्ञ में तन मन धन से सेवा करो आपके ऊपर भगवान की कृपा बनी रहेगी अशा प्रकारे या कार्यक्रमाला फार मोठ्या थोर पुरुषाचे आशीर्वाद लाभलेले आहेत। आणि अशा प्रकारचा हा यज्ञ खानदेशामध्ये विशेष करून जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात होत आहे हे पंचक्रोशीवासियांचं फार मोठं अहोभाग्य आहे। आणि म्हणून पंचक्रोशीवासियांना मी एक विनंती वजा आवाहन करतो की आपण या महायज्ञामध्ये सामील व्हावे। आमची जरी बुकिंगची वेळ संपली असेल तरी आम्ही आपल्याला थोडीशी जागा करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी ज्यांना या महायज्ञामध्ये सहभागी व्हायचं असेल तन मन धनाने सेवा करायची असेल त्यांची सेवा स्वीकार्य आहे। त्यांनी या कार्यक्रमाला दर्शनासाठी यावे भागवत कथा ऐकण्यासाठी यावे महायज्ञामध्ये सामील व्हावे। या ठिकाणी गोतुला यज्ञ होणार आहे त्या गोतुला यज्ञामध्ये अखंड 7 दिवस रामकृष्ण हरीचं संकीर्तन होणार आहे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील व्हावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा रामकृष्ण हरी। देख रहे हैं इंडिया आप तक समाचार सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।